हृदयाच्या ठोक्यांचा कायदा असा आहे की कोणत्याही स्त्रीने हृदयाचे ठोके पडत असलेल्या भ्रूणाची हत्या केली किंवा गर्भपात केला तर तिला ताबडतोब गुन्हेगार म्हणून जाहीर केलं जातं. आणि असा कायदा अमेरिकेसारख्या विकसित देशात सुद्धा आहे. आणि स्वाभाविकपणे बलात्कारामुळे झालेली कुमारवया झालेली आणि गर्भात दोष असणारी गर्भधारणेची प्रकरणे निश्चितपणे आढळून येतात आणि तरीही त्यांना त्या मुलांना जन्म देणे भाग पाडलं जातं. तर कायदा स्त्रीचा तिच्या स्वतःच्या गर्भावर असलेला अधिकार काढून घेणे योग्य आहे का? हे पहा, मी अशा प्रकारच्या कायद्यांच्या बाजूने नाही, कळलं का? पण त्याच वेळेस तुम्ही याकडे थोड्या व्यापक स्वरूपानं पाहावं असं मला वाटतं. या देशात असे अनेक लोक आहेत ज्यांनी स्वतःच्या मुलींची हत्या केलेली आहे. मी विशेषतः मुली असं म्हणतोय कारण असं मुलींच्या बाबतीत अधिक प्रमाणात घडतं. मुलांच्या बाबतीत सुद्धा असं घडतं कारण शेवटी बापाला वाटतं काही झालं तरी तू माझंच मूल आहेस, तू जर माझ्या मनाप्रमाणे वागली नाहीस तर मी तुला ठार मारेन. असं घडलंय की नाही? अशा एक किंवा दोन घटना नाहीत, हे एवढ्या प्रमाणात घडलेलं आहे की तुम्ही तो आकडा दुर्लक्षित करू शकत नाही. तर मग हा हक्क कुठून येतो? कारण माझ्यामुळे तुझा जन्म झालाय म्हणून माझी इच्छा असेल त्यानुसार तू वागायला हवं, नाहीतर मी तुझा जीव घेईन. त्याचप्रमाणे हा माझा गर्भ आहे, मी त्याचं मला काय हवं ते करीन असं सुद्धा चालणार नाही. त्याचवेळी स्त्रीला तिच्या इच्छेनुसार वागण्याचा अधिकार आहे, पण याचा अर्थ असा नाही की ती कोणत्याही स्तरांपर्यंत बेजबाबदारपणे वागेल. म्हणून मी म्हणेन की 5, 6 किंवा 10, 12 आठवडे किंवा 14 आठवड्यात तुमची इच्छा नसेल तर तुम्ही गर्भपात करावा. पण गर्भाला वाढू देणं, मी अशी प्रकरणं पाहिली आहेत. मी मुद्दाम हे सांगतोय कारण मी अशी लोकं पाहिली आहेत, त्यांचे बॉयफ्रेंड्स होते आणि त्या गर्भवती झाल्या. आता गर्भधारणेचा 5वा महिना सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी माझ्याकडे खरोखरच असं एक प्रकरण आलं होतं आणि बॉयफ्रेंड तिला सोडून गेला, त्यांच्यात थोडं भांडण झालं आणि तो निघून गेला. आता तिला गर्भपात करायचा होता, हे योग्य नाही. तुम्ही असं करू शकत नाही. हे जर बलात्कारामुळे घडलं असतं तर ते टाळता येऊ शकतं, नाही का? हे जर दुसऱ्या कोणत्या कारणांमुळे घडलं असेल तर तुम्ही ते टाळू शकता. माझ्या मते काही आठवड्यांच्या आत यावर उपाय होऊ शकतो. माझ्या मतानुसार 48 दिवसांच्या आत जर असं घडलं तर सर्वोत्तम. पण काही वेळा स्त्रीला ती गर्भवती आहे हेच कळून येत नाही. आपण 10 आठवडे 12 आठवडे किंवा कदाचित 14 आठवड्यांपर्यंत परवानगी देऊ. तुम्ही 25 आठवडे 30 आठवडे वाट पाहून गर्भपात करू शकत नाही, हे चांगलं नाही. कारण तो गर्भ जिवंत असतो. तुम्ही हे लक्षात घेणं आवश्यक आहे की या पृथ्वीवरील सर्व प्राणीमात्रात एक जीव म्हणून गर्भ हे एक सर्वाधिक असहाय्य जीवन आहे, हो ना? अगदी एखादं लहान मूल, 2 वर्षांचं मूल, तुम्ही त्याला इजा करायचा प्रयत्न केला तर तो चावेल, तो लढेल, ते थोडंफार बचाव करेल. गर्भ संपूर्णतः तुमच्या मर्जीवर अवलंबून असतो. तुम्ही त्याच्यासोबत अत्यंत करुणेने वागायला हवं. तुम्ही त्याच्यासोबत तुमच्या सोयीनुसार तुम्हाला हवं ते करू शकत नाही. त्याच वेळेस इतर कोणी हे ठरवतं का? नाही, त्या स्त्रीनंच ते ठरवलं पाहिजे, याबद्दल काही प्रश्नच नाही. पण त्याचवेळी अमुक वेळेत हे केलं गेलं पाहिजे याचे काही नियम असायला हवेत. गर्भाची वाढ झाल्यानंतर असे अनेक पुरेसे अभ्यास झाले आहेत ज्यात असं आढळून आलं आहे की गर्भाला आईविषयी भावना असतात. ज्याला भावना आहेत असा जीव तुम्ही ठार करू शकत नाही, नाही का? त्याचा अर्थ काही वेगळाच होतो. त्यामुळे मला असं वाटतं की दोन्ही बाजूंनी पराकोटीच्या भूमिका घेतल्या आहेत. हीच अडचण आहे. आपण अधिक माणुसकीनं आणि एक व्यावहारिक भूमिका घेऊया. तुम्ही एखाद्या गोष्टीच्या बाजूने किंवा विरोधात का आहात हा एका जीवाचा प्रश्न आहे, नाही का? तुम्ही हा जीव कसा हाताळाल? मी हे आयुष्य किती आदरानं हाताळावं? काल किंवा त्या अगोदर असं घडतंय. काल किंवा त्या अगोदर अशी एक माहिती मिळाली आहे की या देशातल्या स्त्री पुरुषांच्या प्रमाण संख्येत सुधारणा झाली आहे. अभिनंदन. पण त्याच वेळी ते खाली का गेलं होतं? ज्या मुली जन्माला आल्या आहेत त्या सोनोग्राफी न केल्यामुळे जन्माला आल्या आहेत, त्या जन्माला आल्या आणि त्या मुली आहेत. खेडेगावात केली जाणारी एक सोपी गोष्ट म्हणजे ते फक्त भाताचे काही दाणे घेतात आणि नवजात अर्भकाच्या तोंडात टाकतात. ते दाणे आत कुठेतरी अडकून बसतात आणि ते मूल अतिशय वेदनेनं दगावतं, केवळ ती मुलगी आहे म्हणून. तर म्हणून
आज जर मला मूल 5-6 महिन्याचं असताना गर्भपात करता येत असेल तर ते मूल जन्माला आल्यावर 10 महिन्यांनी का नाही? माझं असं म्हणणं आहे की तुम्ही हवं त्या पातळीपर्यंत युक्तिवाद करू शकता, पण तुम्ही त्या कारणाला पाठिंबा देताना काळजी घ्यायला हवी. कारण आपण आज जे करतो उद्या लोक ते कोणत्या थरावर घेऊन जातील याचा विचार करायलाच हवा. कारण मी जे बोललो आहे ते काही दुर्मिळ नाही. अगदी थोडी लोक पकडली जातात, हजारो जणांची हत्या करण्यात आली आहे. कारण जर 5 दिवसाचं नवजात मूल जर दगावलं तर लोक असा विचार करतात की मुलाला काहीतरी झालं असावं. बालमृत्यू घडतात. या बालमृत्यूंपैकी किती मृत्यू खरोखर मर्डर आहेत कोणालाही माहिती नाही, ठीक आहे? म्हणून कोणती बाजू घेऊन संघर्ष करावा याबद्दल आपण अतिशय सतर्क असायला हवं. हे काही हे विरुद्ध ते असा वाद नाही. जीव अधिक माणुसकीनं हाताळण्याचा मार्ग नक्कीच गरजेचा आहे, हो ना?